विचित्र चोरीची घटना समोर आली आहे. एका इसमानं दुचाकी चोरी करून नेली, मात्र त्या दुचाकीचं पेट्रोल संपलं आणि पुन्हा माघारी आणून ठेवलं. पाहूया सविस्तर बातमी नेमका काय प्रकार. पेट्रोल संपताच चोरलेली दुचाकी परत आणून जागेवर ठेवल्याची घटना सातपूर परिसरातील सावरकर नगर येथे घडली. सावरकर नगर मधील गजानन अपार्टमेंट येथे पार्किंगला एक दुचाकी लावण्यात आली होती. ही दुचाकी चोरून देताना दोन संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. आपण बघू शकतो हे व्हिडिओ. अपार्टमेंटच्या पार्किंग मधून चोरट्यांनी डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने दुचाकी चोरून नेली, मात्र काही अंतरावर जाऊन या दुचाकीचं पेट्रोल संपल्याने चोरट्यांनी पुन्हा ती दुचाकी माघारी आणून त्या ठिकाणी लावल्याचं सीसीटीव्ही दिसून येत. ही संपूर्ण घटना आपण बघू शकता. याआधी देखील येथूनच सायकल चोरी झाल्याच्या घटना घडल्या. याबाबत स्थानिक रहिवाशांनी अधिक माहिती दिली आहे. डेलीचे दरवाजा उघडून कोणी ना कोणी मध्ये जातं. एकदा माझ्या मुलाची सायकल चोरीला गेली, दोनदा गाड्या चोरीला गेल्या, आता तिसऱ्यांदा पण ही घटना जी घडते ती घटना गाडी दोघं जण येऊन आणण्यात व्यक्ती गाडी लॉक तोडून गाडी बाहेर काढता आणि एक जण गाडी त्याला सोडायला येतो आणि परत दोन्ही गाड्या संगत जात्या आणि एक परत गाडी एक लावायला येतो आणि ही गाडी इथं लावून जाता आणि ती गाडी परत त्यांची गाडी घेऊन जाता. अशा गुन्ह्यांवर आळा बसण्यासाठी आपण पोलीस आयुक्तांना काय आव्हान करणार? त्यांनी स्वतः दखल घेतली याच्यावर तर आळा बसू शकतो. रविवारी सातपूर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली. या ठिकाणी वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यामुळे चोरट्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते. न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.